एक महत्त्वाची अपडेट हाती येते, नार्वेकर राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष बोलत आहेत। दौरा अगदी व्यवस्थित शेड्यूल प्रमाणे पार पडला, लवकरही आलो नाही उशिराही आलो नाही, त्यामुळे वेळेतच आलो आहे। आता घडामोडी अशा आहेत की ठाकरे गटाच्या आमदारांनी सचिवांना पत्र दिलेलं आहे, उपाध्यक्षांना देखील पत्र दिलेलं आहे आणि या संदर्भात काही मागण्या केलेल्या आहेत। मी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे आपण डिस्क्वालिफिकेशन पिटिशन जेवढ्या फाईल झाल्या त्या संदर्भातला निर्णय हा लवकरात लवकर घ्यायचा प्रयत्न राहील आमचा। त्याचप्रमाणे आपल्या सर्वांना माहीत आहे की यातली प्रोसिजर लेंदी प्रोसिजर आहे, यात सर्वप्रथम पॉलिटिकल पार्टी नेमकी कोण रिप्रेझेंट करत होतं ह्याचा निर्णय होणं आवश्यक आहे। हा निर्णय संपूर्ण इन्क्वायरी इनिशिएट केल्यानंतरच घेण्यासंदर्भातले सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत आणि एकूण हे पिटिशन चालवत असताना CPC चे सगळे ह्याला नियम लागू होतात, त्या संदर्भातल्या सगळ्या तरतुदी लागू होतात, तर त्या सगळ्या तरतुदींचं योग्यरित्या ऍप्लिकेशन करूनच आपण हा निर्णय घेऊ। 15 दिवसात निर्णय दिला पाहिजे अशी मागणी केली आहे, 15 दिवसात निर्णय झाला पाहिजे अशी ठाकरे गटाच्या आमदारांनी मागणी केली। आता मागण्या सगळेच करतात, परंतु कायद्यानुसार कायद्याची ज्या तरतुदी आहेत, ज्या प्रोसिजरल ऍस्पेक्ट्स कंप्लीट करायचे आहेत, ते सगळे आपण पूर्णपणे पार पाडल्यानंतरच निर्णय घेऊ। आपल्या सर्वांना माहिती आहे, आपल्या ज्युरिस्प्रुडन्समध्ये हे कार्डिनल प्रिन्सिपल आहे, जस्टिस हरीड इज जस्टिस बरीड, जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड। त्यामुळे आपल्याला घाई पण करायची नाही आणि कारणाशिवाय विलंबही करायचा नाही आहे। आपण सर्वांनी आश्वासित राहावं की जो निर्णय होईल तो नियमाच्या आधारावर, संविधानातले ज्या तरतुदी आहेत त्याच्या आधारावरती आणि सुप्रीम कोर्टने ज्या गाईडलाईन्स दिल्या आहेत त्या गाईडलाईन्सच्या आधारावरतीच आपण योग्य निर्णय घेऊ। हे पहा, उपाध्यक्षांचे अधिकार किती असतात आणि काय असतात हे उपाध्यक्षांना अगदी चांगल्या रीत्या माहिती आहे। उपाध्यक्षांचे अधिकार हे केवळ विधानसभा अध्यक्षांचं कार्यालय रिक्त असतं, म्हणजेच त्या पदावर ज्या वेळेला कोणाची नियुक्ती झाली नसते त्यावेळेला ते अधिकार उपाध्यक्षांकडे असतात। त्याच्या व्यतिरिक्त विधानसभा उपाध्यक्षांकडे अध्यक्षांचे कोणतेही अधिकार येत नाहीत। पण माहिती तर अशीही त्यांनी सांगितलं की अध्यक्ष जर का परदेशात असेल तर उपाध्यक्षांकडे अधिकार ऑटोमॅटिक येतात। नाही, आता कोण काय म्हणाल त्याच्यावरती मला काय बोलायचं नाही आहे। मी आपल्याला कायद्यात ज्या तरतुदी आहेत त्या संदर्भातली माहिती दिली आहे, मला माझे अधिकार माहिती आहेत आणि माझे अधिकार कसे बजावायचे ह्याची पण मला पूर्ण माहिती आहे। अध्यक्ष साहेब, देवेंद्र फडणवीस असं म्हणाले होते की अध्यक्षांवर दबाव तयार करतात, तर एका प्रकारे आपल्यावर हा दबाव म्हणायचा का? नाही, मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे सभागृहाच्या बाहेर केलेल्या भाष्यावरती मी काय टिप्पणी करत नाही आणि करायची गरज नाही। त्यामुळे कोणी 15 दिवसाची मागणी केली, कोणी 20 दिवसाची मागणी केली, कोणी 2 महिन्याची मागणी केली, याकडे मी काय लक्ष देत नाही। मी जे कायद्यात तरतुदी आहेत, कायद्यात जे प्राविधान आहेत त्याच्या अनुषंगानेच निर्णय घेणार। कोणाच्या मना इच्छेविरुद्ध, कोणाच्या मनासारखं व्हावं म्हणून काय मी निर्णय घेणार नाही। त्यामुळे ज्यांना वाटत असेल 15 दिवसात व्हावा, जर का प्रक्रिया 15 दिवसात पूर्ण झाली तर 15 दिवसात घेऊ, प्रक्रिया जर निर्णय घेण्यासाठी जर जास्त वेळ लागणार असेल तर जास्त वेळ घेऊ। आरोप रोज होत असतात, आरोपांना घाबरून काय मी निर्णय घेत नाही। प्रक्रिया ही ज्या दिवशी पिटिशन फाईल झाले त्या दिवसापासूनच चालू आहे, त्यामुळे प्रक्रिया कुठेही थांबलेली नाहीये। आता सुप्रीम कोर्टने काही गाईडलाईन्स दिले आहेत, त्याच्या अनुषंगाने पुढचं काम होईल। नार्वेकर साहेब, असा देखील आपल्यावर आरोप होतो आहे की अध्यक्ष आपल्या अखत्यारीत असलेल्या अधिकारांचा गैरफायदा या ठिकाणी घेऊ शकतो। पण अध्यक्षांनी जर आपल्या अधिकारांचा गैरफायदा घेतला तर त्याच्यासाठी तुमच्याकडे रेमिडियल मेजर्स आहेत ना, कोर्ट आहे, बाकी तुम्ही रिट फाईल करू शकता, तुमच्याकडे अनेक पर्याय आहेत आणि मी काय ते सांगायची गरज नाही आहे। आणि मला खात्री आहे की मी ज्या सभागृहाचं प्रतिनिधित्व करतो, नेतृत्व करतो, त्या सभागृहाचा विश्वास माझ्यावरती असल्यामुळेच मी या स्थानावर आहे आणि आपल्या मार्फत सगळ्यांना मी हे आश्वासित करू इच्छितो की मी जो निर्णय घेईन तो नियमांच्या आधारावरती असेल, तो घटनेत दिलेल्या तरतुदींच्या आधारावरती असेल आणि ह्याबद्दल सर्वांनी निश्चिंत राहावं। एक प्रश्न मराठी, सगळ्यात मोठं कोण कोणतं म्हणतात? जनतेचा, जनतेचा दरबार तुम्ही आता मान सहमतीसारखी दर्शवली,
जनतेचे प्रतिनिधी म्हणून मीडिया तुम्हाला विचारतोय की तुम्ही निर्णय काय घेणार तो संबंध आहे की जनतेच्या बरोबर? मी निर्णय काय घेणार जर आत्ता सांगितलं तर मी जनतेबरोबर अन्याय करीन, कारण हा निर्णय घेताना आपल्याला सगळ्या बाबींचा विचार करायला लागणार। राजकीय पक्ष नेमकं कोण रिप्रेझेंट करत होतं, पिटिशनमध्ये जे आरोप केले गेले आहेत त्या तथ्य आहे का, मग जे आरोप केलेले आहेत ते शेड्यूल 10 सेकंड पॅरेग्राफच्या क्रायटेरियाला मीट करतात का, या सगळ्याची आपल्याला माहिती घ्यायला लागेल। तडकाफडकी जर निर्णय घेतला तर परत सांगतील अध्यक्षांनी दबावाखाली येऊन निर्णय घेतला। कायदे पंडित असं म्हणतात की जी नोटीस जारी केली होती अपात्रतेची तीच चुकीची जारी केलेली आहे आणि अशा प्रकारचं सुद्धा निर्णय होऊ शकतो, कारण कायद्याच्या आधारावर ती नोटीस जारी होऊ शकत नाही। बघा, एकदा आपल्याकडे डिस्क्वालिफिकेशन पिटिशन फाईल झालं की नैसर्गिक न्याय म्हणून प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल जस्टिस ज्याच्या विरुद्ध खटला याचिका दाखल झाली आहे त्या व्यक्तीकडनं खुलासा मागवला जातो आणि त्याला नोटीस दिली जाते, त्यामुळे त्याच प्रिन्सिपल्सवरती आपण नोटीस इश्यू केलेल्या आहेत। आणि या संदर्भात काही लोकांनी अधिक वेळ मागितलेला आहे, काही लोकांनी पर्सनल हिअरिंग मागितली आहे, त्या संदर्भात पुढची कारवाई होत आहे। एकनाथ शिंदेंचं कुटुंबपद आणि गटनेतेपद हे बेकायदेशीर असल्याचं कोर्टाने सांगितलेलं आहे, त्यामुळे याच्यात थोडा आपल्याला विषय समजून घ्यायची गरज आहे। कोर्टाने केवळ एवढं सांगितलंय की शिवसेना प्रतोद म्हणून भरत गोगावलेंना जे आपण रेकग्निशन दिलं केवळ त्यावर त्यांनी ते घटना ते योग्य नाही आहे असं म्हटलंय। त्याचं कारण त्यांनी सांगितलंय की भरत गोगावले हे पॉलिटिकल पार्टीचे रिप्रेझेंटेटिव्ह होते का, ह्याबद्दलची आपण खातरजमा करून घ्यावी आणि त्यानंतर आपण निर्णय द्यावा। त्यामुळे भरत गोगावले किंवा एकनाथ शिंदेजी ह्यांची निवड ही कायमस्वरूपी अयोग्य आहे असं ते म्हणाले नाही आहेत, त्यांची निवड परतही आम्ही रेकग्नाइज करू शकतो। आणि त्यामुळे एकूण भरत गोगावले मुख्य प्रतोद आहेत की सुनील प्रभू मुख्य प्रतोद आहेत हा प्रश्नाचं उत्तर देताना नेमकी पॉलिटिकल पार्टी ही कोण रिप्रेझेंट करत होतं, भरत गोगावलेंना ज्यांनी प्रतोद म्हणून नियुक्त केलं ती व्यक्ती की सुनील प्रभू यांना प्रतोद म्हणून नियुक्त केलं ती व्यक्ती, यापैकी कोणती व्यक्ती ऑथराइज्ड होती पॉलिटिकल पार्टीच्या वतीने व्हिप इश्यू करण्यासाठी, व्हिप अपॉइंट करण्यासाठी, हे आपल्याला बघायला लागेल। आणि त्याचबरोबर आपण जर बघितलं तर ही संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती पॉलिटिकल पार्टी नेमकी कोणती आहे ह्याच्यापासून सुरुवात होणार आहे। आणि आपल्याला जर बघितलं असेल, आपण ह्यापूर्वीही इलेक्शन कमिशननी पण ह्या विषयातला निर्णय घेतलाय, पण तो निर्णय प्रॉस्पेक्टिव्ह आहे, आपल्याला निर्णय रेट्रोस्पेक्टिव्ह घ्यायचा आहे। हे बघा, मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे रिझनेबल टाईममध्ये आपल्याला निर्णय घ्यायचा आहे आणि रिझनेबल टाईम हे आज मी तुम्हाला सांगू शकत नाही, कारण संपूर्ण प्रक्रिया संपूर्ण करण्यासाठी जेवढा योग्य वेळ लागेल तेवढा रिझनेबल टाईम असेल। लेकिन महाराष्ट्र में जो राजनीतिक हैपनिंग हुई है उससे आपको क्या लगता है कि ठाकरे ग्रुप के जो एमएलए हैं वो विधानसभा सचिव के पास गए थे और उपाध्यक्षों को भी मिले हैं, क्या आप पर दबाव बना रहे हैं? देखिए, मैंने इसके पहले भी कहा है कि मैं जो निर्णय लूंगा वो संविधान में दिए हुए प्राविधानों के आधार पर, विधानसभा के जो नियम है उसके आधार पर और माननीय सर्वोच्च न्यायालय ने जो गाइडलाइंस दिए। रिझनेबल टाईममध्ये आम्हाला कोर्टानं निर्णय घ्यायला सांगितलंय, त्यामुळे योग्य त्या वेळेमध्ये आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातला निर्णय घेतला जाईल। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भरत गोगावले यांची जी नियुक्ती कोर्टानं बेकायदेशीर ठरवली ती कायमस्वरूपी नाही, त्यामुळे त्यांची नियुक्ती